तब्बल 10 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर येवल्यातील कांदा लिलाव सुरू करण्यात आले असून कृषी उत्पन्न बाजार समितीचे आवार यावेळी हाऊसफुल झाले होते. गेल्या 10 दिवसापासून बंद असलेले कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा लिलाव तसेच भुसार लिलाव दिनांक 5 एप्रिलपासून पुन्हा सुरू करण्यात आले. मोठ्या प्रमाणावर कांद्याची आवक यावेळी झाली असून कृषी उत्पन्न बाजार समिती येवला तसेच अंदरसूल उपबाजार समितीत मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी आपले ट्रॅक्टर आणून गर्दी केली होती. 10 दिवसानंतर कांदा लिलाव सुरू झाल्यानं शेतकऱ्यात समाधानाचे वातावरण होते. कांद्याला भाव मिळेल अशी अपेक्षा शेतकरी वर्ग व्यक्त करत होते. दिनांक 5 एप्रिल रोजी झालेल्या कांदा लिलावामध्ये किमान 300 ते कमाल 865 सरासरी 750 इतका कांद्याला दर मिळाला. तसेच अंदरसूल उपबाजार समितीमध्ये लाल कांद्यास किमान 300 ते कमाल 800 सरासरी 650 इतका दर पाहायला मिळाला. येवला मार्केट यार्डामध्ये 900 ट्रॅक्टरची आवक झाली होती तर अंदरसूल मार्केट यार्डमध्ये 600 ट्रॅक्टरची आवक झाली. या ट्रॅक्टरच्या गर्दीमुळं दोन्ही मार्केट आवाराचे आवार हाऊसफुल झाले होते.